पंचवीस मिनिटाचा तुम्हाला अवधी असेल लक्षात घ्या आणि पंचवीस मिनिटातच ना पाच षटकं फेकायची आहेत आम्ही टाईम लावतोय दहा बाजून एकोणतीस मिनटं झाली आहेत बघा बरोबर काही वेळ त्या वेळेतच तुम्हाला पाच षटकं फेकायची आहेत कारण की बारा संघ या स्पर्धेत खेळत आहेत त्यानंतर दुसऱ्या वेळीतील सामने तर पण नऊ सामने आपल्याला कवर करायचे आहेत तर अंकुश पॉवर पॉईंटचं पहिलं षटक घेऊन येत असताना दोन खेळाडू थर्टी एट सर्कलच्या बाहेर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ असे दोन क्षेत्रक्षक थर्टीएट सर्कलच्या बाहेर गेम ऑन दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा पहिला चेंडू स्ट्रोक आपला क्षेत्ररक्षक मात्र चूक झाली ते पहिल्या चेंडूवरती झेल सुटलाय फलंदाज अतिशचा सुधीरच्या हातातनं झेल सुटलाय ते मात्र पहिल्याच चेंडू होती जीवदान मिळालं अतिशय स्ट्राईक रोटेट झाले यशवंतकडे यशवंतचा मत मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता इस्टेक्शा खूप वेगाने आले होते स्वतः संगनायक प्रवीण म्हात्रे नक्कीच बॅटकट दोन धावा कधी लागल्या आहेत पंचांच्या भूमिकेत आपण बिभीषण म्हात्रे आणि मेन पंच बघतोय सुखदेव ठोंबरे असे दोन ऑफिशियल पंच आपण बघतोय या स्पर्धेठी पहिल्या स्थान आपण अरुण ठोंबरे आणि संदीप ठोंबरे यांना बघितलं तर जे चांगले क्रिकेटर आहेत जे स्वतः क्रिकेट खेळलेत आणि पंच कोणाला नेमावं ज्याने ते क्रिकेट खेळलेत लॉखलचा चेंडू होता खोदून काढतोय लॉंगाला क्षेत्रक्ष आहेत एक धाव पूर्ण होईल दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता मात्र नकार दिलाय दुसरा धाव घातक ठरू शकली असती एकने धावसंख्या पुढे सरकेल धापल करावं लागतं त्या तीन धावा अंकुशचं पहिलं षटक मार्गचं असताना पॉवर प्लेचं पाच षटकांची लढत आहे बुर्दल संघाने नाणेपिक जिंकून प्रथम शेत्रक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि जेव्हा तुम्ही नाणेपिक जिंकून शेत्रेक्षण करण्याचा निर्णय घेता तेव्हा तुमचं ध्येय एकच असतं की समोरच्या संघाला कमीत कमी धावांपर्यंत रोखायचं इथे मात्र फटका चांगलाय लाँग लेक रिजन मधन शिवछत्रपती शिवाजी महाराज कक्षामध्ये चेंडू जाऊन विसरतोय षटकार परफेक्ट सॉन्ग होतं बघा षटकरी आपण बघितले छत्रपती शिवाजी महाराज कक्षामध्ये गेला आणि परफेक्ट सॉन्ग आपल्याला ऐकायला मिळालं चंद्रकांत फुटाने काटे अजून एक चांगला फटका स्क्वेअर लेक रिझन मधन पॉवर प्लेचा योग्य वापर चेंडू सीमा पार चौकार दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण बघतोय लकी ड्रॉच्या माध्यमातून एक बाईक सुद्धा इथे आपण बघतोय त्यानंतर मॅन ऑफ द टूर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज साठी सुद्धा एक बाईक बघतोय अशा दोन बाईक फुल टॉस चेंड होता चूक केली फलंदाज यशवंतने आणि यशवंतला मात्र मागे परतावा लागेल पहिला झटका कंदारे टीमला तेरा या धावसंख्य होती J okay. run is तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय तेरा धावा धाव अगदी लागल्या आहेत प्रथम असताना गंधारी संघ पाच षटकांचा सामना उर्दू संघ संगणक प्रवीण म्हात्रेने नाणेपैकी जिंकली प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला नरेश कारभार येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती आणि दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज सुरेश पाच षटकांची लढत आहे चार गोलंदाज वापरू शकता तुम्ही सुरेशच्या हातामध्ये चेंडू दिलाय संगणक प्रवीण म्हात्रेने याच बुर्दुल टीमने दोन वर्षापूर्वी अक्षरशः स्पर्धा गाजवली होती कोले नांदिवली येते रामदास ढोणे साहेबांची जी स्पर्धा होती महादूर सिरीजसाठी बाईक सुद्धा होती आणि ती बाईक जगदीश पाटीलला मिळाली होती मला आठवते आणि काय खेळ केला होता याच बुर्दुल टीमने खूप चांगला खेळ दाखवला होता आणि नेहमीच चांगली स्पर्धा राहिली आहे रामदास धोने साहेबांच्या माध्यमात नांदुली कोलेवाडा यांच्या माध्यमातून नेहमीच चांगली स्पर्धा आपल्या भेटीला येत असते तर त्यानंतर काही फेब्रुवारी महिन्यात आपण बघू शकाल लाल भोईर स्मृती चषकसुद्धा आपल्या भेटीसाठी येईल आमचे समालोचक राहुल भोईर यांच्या पिताश्री जे आपल्यामध्ये आज नाही आहे त्याच्या नावाने एक चांगली स्पर्धा इथे मात्र फटका चांगला आहे मात्र क्षेत्रक्षक आहेत स्क्वेअर लेकला एकच धाव एकने धावसंघ पुढे सर्कल धावपल करावं लागतं चौदा जी टी सीच्या माध्यमातून ही स्पर्धा कवर केली आहे श्री श्रीगणेश क्रिकेट क्लब खोनी आयोजित स्वर्गीय चंदुशेठ टोंबरे स्मृती चषक दोन हजार एकोणीस तेरा तेरा जानेवारी ते अठरा जानेवारी या स्पर्धेचा कालावधी आहे फोर्टी प्लस ला सुद्धा संधी मिळाली या स्पर्धेच्या माध्यमातून त्याप्रकारे काल आम्ही बघितलं इथे मात्र फटका चांगला आहे फाईन लेगच्या डोक्यावरनं चेंडू थांबणार नाही आउटफिल्ड फास्ट आहे चेंडू सीमा पार चौकार <laughs> अठरा धावा लाईन चुकीची होती बघा सुरेशची सुरेश एक्झॅक्टली काय करतायत ऑन साईडला बाहेर चेंडू करत करतायत आणि तेच फलंदाज बघतायत नरेशने न चौकारांनी खातो घडलंय नऊ स्टेकेंडला फलंदाज आतिश अजून एक चांगला फटका दोन दोन क्षेत्रक्षक चेंडू मागे आउटफील्ड फास्ट आहे प्रयत्न खूप चांगले केले होते माझा त्यांना बीट करून चेंडू सीमा पार जाईल भगवा चौकार डी जे अतिशय चांगले जे आपण बघतोय दुकान फुटाने काटे बॅक टू बॅक दोन चौका नरेशच्या बॅट बदन आलेत हल्ला चढवला जातोय गोलंदाज सुरेशवरती बावीस धावात कधी लागलेत सुरुवात खूप चांगली केली गंधारी टीमने इथे मात्र ब्रॉकॉलचा वापर केला होता तेवढ्या चांगल्या रितीने खेळून काढलाय चांगले सिद्धर्शन झालंय तेवढी चांगली फेकी फेकी थोडीशी खराब झाली होती बघा प्रवीण म्हात्रे थोडेसे नाराज होत आहेत मात्र दुसऱ्या धावेत रूपांतर होऊ शकलं असं म्हणजे एकच धाव धाव संख्या तेवीस आजच्या दिवसातील दुसरा सामना पहिला सामना नेवाली संघाने जिंकला काय खेळ केला नेवाडी टीमने पाच षटकांमध्ये तब्बल एकोणऐंशी धावा कुठल्या धावांचं डोंगर उभारलं नेवाडी टीमने खास करू आपण विचार केला तर फलंदा धनेशचं कौतुक करावं लागेल ज्याने एकतीस धावांची वादे घेऊ केली इथे मात्र जागेवर न खेळायचा जा प्रयत्न चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही गोलंदाज सुरेश आता मात्र कम्बॅक करतोय सुरेशने पाच चेंडू फेकलेत दहा धावा खर्च केल्यात पहिल्या षटकात धावा आल्या होत्या तेरा धावा झाल्या तेवीस एक गडी बाद तेवीस धावा झाल्यात धावती एक चांगली वेगळी संकल्पना आपण बघतोय तीन षटकानंतर बारावाच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाईल पाणी घेऊन त्याच्यासाठी सुद्धा एक वेगळी जर्सी आपण बघतोय दोन खेळाडू कक्ष बघतोय आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी स्टँड बघतोय आपण इथे मात्र चेंडू हवेत होता आणि झेल सुट्ट आणि फेकी खराब एक धाव सोपा जेल आणि षटक समाप विभूषण मांद्रे यांचा इशारा येतोय दोन षटकाचा केस संपलाय आणि गंधारी संघ प्रथम करत असताना बारा पूर्णांक शून्य शून्यच्या सरासरीने चोवीस धावातापल लागल्या आहेत एक गडी बाद लाडक्या प्रेक्षकांसाठी आपण बघतोय चंदूशेठ कचरू ठोंबरे कक्ष स्वर्गीय आनंदीगे साहेब कक्ष हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कक्ष आपण बघतोय आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज कक्षाशी लाडक्या प्रेक्षकांसाठी आप आपण कक्ष बघतोय दोन स्क्रीन बघतोय आपण जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते एक चांगली स्पर्धा मैदानाच्या चारी बाजूला तुम्ही नजर टाकली तर पूर्णपणे भगवमेय वातावरण दोन षटकाचा खेळ संपलाय चोवीस धाबा धाबॉलवरती लागलेत दोन मॅचसाठी कधी चेंडू हरवला फुटला नवीन आणि दोन चेंडू गंधारी संघाने चॉईस करून ठेवलेत आणि टॉस झाल्यानंतरच तुम्हाला चेंडू चेक करायचं आहे लक्षात घ्या सर्व संघाने यापुढे जे संघ खेळतील वसार काकडवाल आंबे गोल्फे मानेरे चिंचिवली नारण आणि बनेली ही सूचना सर्व संघांसाठी असेल काही नियम आहेत त्या नियमांचं तुम्हाला पालन करायचं आहे दोन मॅचसाठी चेंडू नवीन आहे लक्षात कधी हरवला फुटला मग दोन मॅच नंतर तिसऱ्या मॅचमधून नक्कीच आमच्यापर्यंत नियम जो येईल तो नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू तर तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज अंकुश ज्या अंकुशने षटकात तेरा धावा खर्च केला तोच अंकुश पुन्हा एकदा गोलंदाजी मारकोस सज्ज होते पुढची मॅच असेल वसार वर्सेस काकडवाल बिग मॅच असेल खूप मोठा सामना असेल कारण दोन बलाढ्य संघ जेव्हा एकमेकांसमोर येत आहेत तो एक चांगली मॅच प्रेक्षकांना बघायला मिळत असते एका बाजूला आपण बघू शकाल ज्ञानेश्वर वायले सूरज दुधकर रवी वायलेचा संघ विकी म्हात्रेला तुम्ही बघू शकाल आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करेल महेश मडवी किशोर बली भोईर असा यांचा संघ गावदेवी काकडवाल आणि गावदेवी वसान या दोन संघामध्ये पहिल्या फेरी तिला तिसरा सामना असेल बिग मॅच असेल दोन मोठे संघ आहेत सी एम चषक उचलला याचं काकडवाल टीमने आणि मॅन ऑफ बाईक महेश मडवीला मिळाली आणि त्याच्या करिअरमधली ती दुसरी बाईक होती गोलंदाजी मार्क सज्ज होते गोलंदाज अंकुश कार्पेटच्या बॅकवर्ड स्क्वेअर लेक बॅकपॉट्सकड मध्ये रिझनमध्ये क्षेत्रशे मध्ये आहेत खूप वेगाने आलेत चेंडू उचलतील फेकी करतील तोपर्यंत आहे या दोन धावा दोन हे धाव संघ पुढे सरकेल धापल का धावा लागतात त्या सव्वीस त्रिसष्ट षटक मार्ग असताना अतिशला दोन धाव मिळत आहेत अतिशला दोन धाव मिळत आहेत धापल का धाव्या लागल्यात त्या सव्वीस अतिशय चांगला फलंदाज आहे या टीमचा सा। फटका चांगला अतिशयच्या बॅटमधनं ज्या अतिशचं कौतुक केलं त्या अतिशने चेंडूला फेकून दिलंय सीमा पलीकडं भगवा षटकार षटकारने धावसंघ पुढे सरकते का धाव लागतं त्या बत्तीस धाबा ज्या अतिशय वर्णन केलं अतिशय चांगला फलंदाज या टीमचा आणि कधी गोलंदाजावर हल्ला चढवण्याची क्षमता या फलंदाजामध्ये आणि तोच हल्ला चढवला जातो गोलंदाज अंकुश या गोलंदाजावरती बत्तीस धावात हाल कधी लागल्या तिसर गंधारी संघ प्रथम पंध केला असताना लोफुलटा चेंडू होता चेंडूला फक्त दिशा दिली बॅकवर्ड रिजन मध्ये क्षेत्राक्षर तिथे आहेत मात्र काय घडलं जात आहे खराब क्षेत्राक्षण आणि चेंडू सीमा फार फरार चार धावांसाठी तर खराब क्षेत्ररक्षण थोडंसं क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल बुर्दुल संघाला कारण की गंधारी संघाचा विचार केला तर त्यांची गोलंदाजी आहे त्यांचं मुख्य अस्त्र आहे तर कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न प्रवीण म्हात्रेला इथून करावा लागेल क्षेत्ररक्षण थोडं लागे। चांगलं करावं लागेल चांगल छत्तीस कर लागे। धावा तापलकावती लागले आहेत तिसरं षटक मार्गस्थ गोलंदाज अंकुशने तीन चेंडू फेकले आहेत बारा धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत ते मात्र काय घडलं जातंय वेगवान चेंडू होता एश्टँच्या मागे आपण बघतोय स्वतः एसटी रक्षक प्रवीण म्हात्रे ज्या प्रकारे आपण बघितलं बरेच वर्ष भारतीय संघाचे संघनायक महेंद्रसिंग धोनी ज्याने खूप चांगली कामगिरी दाखवली भारतीय संघासाठी एस मागे आणि संगनायकाची भूमिका बजावली त्याचप्रकारे बुर्दुल संघाचे संघनायक एसटीच्या भूमिकेत आपण बघतोय प्रवीण मात्रे यांना डॉट चेंडूची समाप्ती धापलकर धावा आहेत त्या गंधारी संघाच्या छत्तीस धावा अंकुश राईट मोर द विकेट फुलटॉस क्षेत्रक्षक आलेत मात्र ते फक्त प्रेक्षक म्हणून चेंडू सीमापाडीकडे लॅन होतोय हा षटकार डीजे आत्तीस खेळतोय वैयक्तिक बावीस धावून होते आणि संघाची था। धावसंख्या झाली होती बेचाळीस आमच्यासोबत आमचे दोन गुणलेखक बघतोय मिथून मिथून भोईर आणि साजन ठोंबरे हो दोन गोले आमच्या आमच्यासोबत इथे मात्र फटका बनवलाय ऑप्शनचा चेंडू होता नेक्स्ट टाइमला आले ऑप्शनच्या बाहेर आले आणि चेंडूला फेकून दिला लॉंगलेग रिजनमधनं हिड विकेट आहे बघा फटका चांगला होता मात्र फलंदाज हिड विकेट बाद झाला आहे कारण की खूप मागे गेले फटका जिथे नव्हता तिथे फटका बनवण्याचा प्रयत्न केला आणि फलंदाला मात्र बाद व्हावं हो लागेल तर बेचाळीस धावा अपल दाव करती लागल्यात मात्र इथे फलंदाज अतिश वाद होईल बावीस धावांची खेळी मात्र इथे समाप्त होते बघा कॉमेंट्री खेळाडू कक्षाबरोबर समोर जी लाईन आहे ती क्रॉसिंग तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे लक्षात घ्या नवीन फलंदाज नितीन मैदानाच्या आतमध्ये येतोय तीन षटकांचा खेळ संपलाय आपण बघतोय बारा खेळाडू सुद्धा मैदानाच्या आतमध्ये गेलाय फलंदाई करणाऱ्या संघाचाही बारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाऊ शकतो तीन षटकाचा विचार केला आपण तर बेचाळीस धावा धापल लागल्यात पुढची लढत असेल वसार वसेस काकडवाल तुम्हाला इनिंग ब्रेकमध्ये टॉस साठी यायचे लक्षात घ्या काही नियम आहेत त्या नियमांचं पालन करायचं काकडबल संघाचे संगणक का आणि वसार संघाचे संगणक महेशा मडवीचा संघ आपण बघू शकाल इन ऍक्शन मध्ये आणि मलंगड विभागामध्ये खूप दरार आहे या दोन वसार आणि काकडबल टीमचा आणि बिग फाईट मॅच पुढची मॅच असेल या दोन संघांमध्ये सिगणेश क्रिकेट क्लब खोनी आयोजित स्वर्गीय चंद्रशेठ टोंबरे स्मृती चषक जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते स्पर्धेचं उद्घाटन सोहळा पार पडला सर्वप्रथम आपण महारा गणरायांचं प्रतिमेचं पूजन केलं त्यानंतर महाराष्ट्राच्या आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन केलं त्यानंतर आपण राष्ट्रगीत घेतलं त्यानंतर आपण आपल्यामध्ये ज्यांच्या आठवण म्हणून ही स्पर्धा इथे आयोजित केली चंदुशेठ टोंबरे त्यांना आपण श्रद्धांजली वाहिली आणि त्यानंतर टॉस केला गेला आणि पहिल्याच सामन्यामध्ये एकोणऐंशी धावांचं डोंगर नेवाली संघाने उभारलं आणि त्यांनी सामनाही पहिला जिंकलाय तर दुसरा सामना इथे सुरू आहे तीन षटकांचा केस संपलाय बेचाळीस धावा दाबा लागल्या आहेत दोन गडी बाद झाले आहेत गंधारी टीमचे प्रथम फुलने असताना दोन षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे बघायचं येणाऱ्या बारा चेंडूमध्ये गंधारी संघ किती धावा बनवतो आणि किती धावांचं टार्गेट ठेवतोय तो म्हणजे बर्दुल बुर्दुल या संघासमोर तर जगदीश येत आहेत चौथं षट घेऊन जगदीश पाटील जगदीश पाटील महांदेरीची बाईगा नांदिली कोलिवाडा इथून आपल्या घरी घेऊन गेले होते आणि का अक्षरशः ही स्पर्धा गाजवली होती बुर्दुल टीमने खूप चांगला खेळ या सीझनमध्ये सुद्धा दाखवलाय बुर्दुल टीमने तर जगदीश येत आहेत कुलंदेशसाठी स्ट्राईक फलंदाज आपण बघतोय नरेश नॉन सेकंडला नितीन जो आताच मैदानात आलाय अजूनही नितीनकडे स्ट्राईकही आली नाहीये बेचाळीस धावा तापडक लागले इथून वीस ते पंचवीस धावा अजूनही बनवावं लागतील या क्रीडांगांचा आपण विचार केला तर नक्कीच पासष्ट सत्तर धावा बनवणं खूप गरजेचं जर गोलंदाजी आपण विचार केला तर गोलंदाज तुमच्या संघाकडे जर चांगली असेल तर पंचावन्न ते साठ धावा सुद्धा चालू शकतात जगदीश गोलंदाजी मार्गपूर सज्ज होतोय हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कक्षाच्या एंडकडनं गोलंदासाठी सज्ज होतोय गोलंदाज जगदीश पाटील सायकंड फलंदाज नरेश जो वैयक्तिक धावणे ते घेतोय टप्प्याचा चेंडू होता आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क झाला नाही एक्झॅक्टली चेंडू लँड कुठे हेच पंचन मात्र यांनी बघितलं आणि डॉट चेंडूची समाप्ती होते बेचाळीस धावा धावपल कधी लागल्यात पुन्हा एकदा गोलंदाजसाठी सज्ज होते गोलंदाज जगदीश द विकेट अमोर फटका चांगला आहे क्षेत्रक्षक आलेत वेगाने खराब क्षेत्रक्षण होतंय दोन धावाचं रूपांतर होतं एक धाव तिथे दोन धावामध्ये रूपांतर होते दोन्ही धावसंख्या पुढे सर्केल धापलका धावा लागलेत त्या चव्वेचाळीस चौथं षटक मार्गस असताना गोलंदाज जगदीश पाडीला वापर केला तो जगदीशने आतापर्यंत दोन चेंडू फेकले दोन धावा खर्च आहेत इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल हे लक्षात घ्या पुढचे जे संघ खेळणार आहेत त्यांनी चव्वेचाळीस धावा वापर करू लागले चौथं षटक मार्गाना गोळंदा जगदीश फाडील राईट अ लाईन बघावी लागेल ऑफ खूपच जा बाहेर जाणाऱ्या चेंडू पंचानी हेच पाहिलं विभीषण म्हात्रे यांनी आणि अवंतर एक धाव मिळते ती गंधारी टीमला गंधारी टीमची धावसंकवती ती दोन गडी बाद पंचेचाळीस धावा धावपागती लागल्यात चौथं षटक मार्गस्थ असताना बुरदुल वसेस गंधारी आजच्या दिवसातील दुसरी लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे जी टी सीच्या माध्यमातून ही स्पर्धा कवर केली जाते ही स्पर्धा आपण घर बसल्या युट्यूबच्या माध्यमातून आपल्या लॅपटॉप आपल्या मोबाईलवरती काही भरपूर प्रेक्षक असे असतात ज्यांना इथे येणं शक्य नसतं त्यांनाही ही स्पर्धा घर बसल्या एन्जॉय करू शकतात चेंडूची चाचपणी केली जाते फलंदाज नितीन या फलंदाजच्या माध्यमातन स्ट्रायकेंडला फलंदाज आपण बघतोय नरेश दोन बाद पंचेचाळीस धावात आपण कधी लागल्या आहेत गंधारी टीमच्या फुलटॉस मेजवानी होती ती कबूल केली फलंदाज नरेशने आणि चेंडूला फेकून दिलं सीमा पलीकडं षटकार फिफ्टी कम्प्लीट एक्कावन्न धावा दापल करती गंधारी टीमच्या खूप चांगली सुरुवात केली आहे जी सुरुवाती टीमने केली होती सकाळच्या सतरामध्ये खूप चांगला खेळ नेवाली टीमने दाखवला इथे अजून एक चांगला फटका क्षेत्रक्षक आलेत लॉंगॉनला मात्र त्याच्या अवकाच्या बाहेर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे कक्षामध्ये षटकार लागलेत चौथ षटक मार्गदर्शना गोलंदाज जगदीश पाडील वरती हल्ला चढवला जातो फलंदाज नरेशच्या माध्यमात आणि सत्तावन्न धावा धावल करतोय आतापर्यंत लागलेत एक चांगली सुरुवात नाणेपिकी हारल्यानंतर ज्या प्रकारे नेवाली संघ नाणेपिकी हारला मात्र फलंदाज त्यांनी खूप चांगली केली एकोणऐंशी धावा कुठला इथेही गांधारी संघ नाणेपिकी हारलाय आणि बघायचंय आतापर्यंत सत्तावन्न धावा धावल कधी लागलेत आपण विचार केला चौथं षटक आता मार्गस आहे अजून एक षटक शिल्लक आहे चेंडू मात्र आपण बघतोय तर चला नवीन चेंडू द्या मैदानामध्ये आलेला आहे जे गंधारी संघाने दोन चेंडू चेक केले होते दोन्ही चेंडू आपण मैदानातच दिलेत आता मात्र आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये जो चेंडू आहे तर बुरदुली संघ जेव्हा फलन येईल तेव्हाही तो चेंडू दिला जाईल सत्तावन्न धाबा धापल कधी लागल्या नरेश दोन चौकार आणि दोन षटकार दाखवले आतापर्यंत नरेशने जगदीश रायट मोर द विकेट फटका चांगला आहे मात्र फटका लॉंग आपला क्षेत्ररक्षक व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही आणि फलंदाज नरेशला मात्र आता मागा परतावा लागेल तिसरा झटका गंधारी टीमला सत्तावन्न या धाव होती घरी घरी रत झाले रत झाले रामाचा नामाधी काही पैसली गौरी ही नाम फलंदाज बाद होतोय नरेश नरेशने तेवीस धावा आपल्या संघासाठी बनवल्या आणि नवीन फलंदाज अक्षय आता मात्र अक्षय बैदाच्या आतमध्ये येतोय आणि नितीन मात्र अक्षय नॉन स्ट्राईक एंडला आणि स्ट्राईक एंडला नितीन प्रथमच स्ट्राईक एंडला आलाय 57 धावाधावावर चांगली फलंदाजी इथे केली नरेशने चौथा षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर सज्ज होते गोलंदाज जगदीश मात्र लाँग ऑन चे क्षेत्ररक्षक सज्ज नव्हते पुढची मॅच वसरानी काकडवल दोन्ही संघाच्या संघनेकांनी आयचे टॉस साठी इथे मात्र फटका चांगला आहे लाँग ऑफ च्या डोक्यावरन सेम टू आर पार षटकार सला स्पीडअप करा मुर्दुल संघ त्रेसष्ट धावा झाल्या आहेत चार षटकांचा खेळ संपलाय अजून एक षटक शिल्लक आहे बघा जे शेवटचं षटक कोण घेऊन येतोय अंकुशने दोन षटकं टाकलेत धावा खर्च केला एकतीस सुरेशने एक षटक टाकलं अकरा धावा खर्च केला जगदीश पाटीलने एक षटक टाकलं धावा खर्च केला एकवीस गोलंदाज किरण पाटील फलंदाज अक्षय जो प्रथमच एंडला आलाय नितीनला खूप उशिराने स्ट्राईक आली मात्र नितीनने षटकाराने खातो उघडलं आणि का धावा लागला त्या त्रेसष्ट धावांचा उंचक आपण बघतोय खूप वेगाने धावसंख्या पुढे सरकली आहे इथे मात्र चेंडू हवेतय लॉंगॉनला क्षेत्र आहेत चेंडू येतील उचलतील फेकी करतील तोपर्यंत मिळणाऱ्या दोन धावा दोन धावांनी धावसंख्या पोहोचेल ती पासष्ट आणि अक्षय दोन धावांनी आपलं खातं कोडतोय स्वतःचं पासष्ट धावा तापर लागले शेवटचं षटक मार्ग असते पुन्हा एकदा सूचना करतोय वसार संघाची संघनायक आणि काकडवर संघाची संघनायक आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये येऊन तुम्हाला थांबायचे इनिंग ब्रेकमध्येच टॉस केला जाईल लक्षात घ्या पासष्ट धावा तापर लागले शेवटचं षटक घेऊन आलाय गोलंदाज किरण रायटम मोडतो विकेट अक्षय साठी अक्षयच्या बॅटमधना फटका चांगल्या मात्र एकला क्षेत्रक्षक आहेत एकच धाव मिळेल चांगलं क्षेत्रक्षण एकने धाव संघ पुढे सरकेल धावपर्गाव झाला लागले त्या सासष्ट चार चेंडूचा सा खेळ अजूनही शिल्लक आहे बघा चार चेंडूमध्ये गंधारी संघ किती धावा बनवतोय आणि बुर्दुल संघासमोर किती धावांचं लक्ष ठेवलं कारण बुर्दुल संघ ही खूप चांगला संघ आहे त्यामुळे जास्तीत जास्त धावा जास्त इथून बनवाव्या लागतील गंधारी टीमला आणि तो प्रयत्न सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये नितीन आणि अक्षयच्या माध्यमातून किरण पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज राईट द विकेट इथे मात्र चेंडूला फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरनं सीमा पलीकड षटकार धन्यवाद आता मात्र हल्ला सडवला जातोय गोलंदाज किरण या गोलंदाजावरती धावपलकर धावा लागल्यात त्या बहात्तर राईट मोर्द विकेट आता मात्र फटका फसलाय क्षेत्रक्षक ते स्वतः गोलंदाज आणि फलंदाज बाद फलंदाज नितीनची खेळी संपुष्टात अजून एक झटका धन्यवाद ढिजे नवीन फलंदाज जितू लोखंडे मैदानाच्या आतमध्ये येतोय बहात्तर धावा धावा कधी लागलेत गंधारी टीमच्या धावांचं डोंगर उभारलंय मात्र क्रिकेट असा खेळ आहे क्रिकेटमध्ये कोणत्याही धावा सेफ नाहीयेत ब्लॉकोलचा वापर केला होता चेंडूला खोदून काढतोय क्षेत्रक्षक वेगाने आले होते चेंडूने बाउन्स जास्त घेतला आणि क्षेत्रक्षकाला बीट केलं चेंडू सीमापार चौकार धावसंख्या शहात्तर धन्यवाद एक चेंडू आता बाकी आहे पहिल्या सत्रातील नाही त्यानंतर आपण टॉसकडे वळणार आहोत वसार आणि काकडवाल दोन बलाढ्य संघ आपण बघू शकाल बल्ली भोईर सुद्धा सज्ज आहेत आणि त्या दुसऱ्या बाजूला आपण बघू शकाल सूरज दुतकर जे संघ नायक आहेत गावदेवी वसार टीमचे म्हणजे शात्तर धावा पहिल्या षटकात एकोणऐंशी धावा आहेत नाणेफेकी जिंकली होती अंतरली टीमने इथे नाणेफेकी फिकी जिंकले आता मात्र बल्ली आणि सुरुवातला थोडासा विचार करावा हो लागेल की नाणेफेकी जिंकल्यानंतर घ्यायचं काय इथे मात्र वेगाने चेंडू आले दोन धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत दोनच धावांवरती समाधान मानावं लागेल दोन्ही धाव पुढे सरकेल धावपलका धावा लागल्यात त्या गंधारी संघाच्या प्रथम असताना अठ्ठ्याहत्तर पहिल्या सामन्यात एकोणऐंशी आणि दुसऱ्या सामन्यात अठ्याहत्तर धावा एकोणऐंशी धावांचं लक्ष बुर्दुल संघासमोर मात्र बुर्दुल संघाची फलंदाजी खूप खोलवर आहे या धावा बनू शकतात अजूनही मात्र इथून चांगली फलंदई करावी लागेल गडी बाद झाले ते चार गडी बाद अठ्याहत्तर कारण की विकेट टॉसला या स्पर्धेमध्ये खूप महत्व आहे चार गडीबाद अठ्यात्तर एकोणऐंशी धावांचं लक्ष्य आहे बुर्दुल संघाने न्यायपैकी जिंकलं होतं मात्र कुठेतरी निर्णय त्यांचा चुकीचं ठरेल का मात्र अजूनही पाच षटकांचा खेळ शिल्लक आहे तत्पूर्वी आपण टॉस बॉक्समध्ये जाऊया राहुल भोयले यांच्याकडे दोन्ही संघ नायक सज्ज आहेत हॅलो हलो तर आपण टॉस घेऊया टॉस आमच्यासोबत सोबत तर मान्यवर ग्रामपंचायत सदस्य आणि समाजसेवक शंकर पाटील यांना विनंती आहे की आपण आमच्यासोबत जॉईन व्हावं आपल्या अशुभ असते आपण टॉस घेतोय गावदेवी काकडवाल विपक्ष गावदेवी बसा चला सुरज आपण या लगेच टॉस आपण करतोय कारण का जेव्हा जेव्हा इनिंग ब्रेक असेल तेव्हा तेव्हा आम्ही नक्कीचा टॉस मात्र घेणार आहोत आपण लगेच या दरम्यान टॉस करूया म्हणजे विनंती आहे की आपण कोण कोण करतोय बली ठीक आहे छापा असा कौल आहे मग काटा येतोय मान्यवर विनंती की आपण बसून घ्यायचं आहे तर नाहीपैकी जिंकली सुरुजूत काढायचं असेल पहिल्या इनिंग मध्ये टॉस तुम्ही जिंकलाय शेतरक्षण क्षेत्रक्षण करा पहिल्या इनिंग मध्ये या दरम्यान आपण बघतोय यावेळेस करणार आहे कारण गतवर्षी तुम्ही स्पर्धा जिंकली होती तर गुटपत थांबवण्याचा प्रयत्न असेल गावदेवी काकडवा संघ सुद्धा नाही एक चांगला संघ आहे चांगला वर्षी त्या संघाच्या माध्यमात होतोय तर काय रणनीती असेल पहिल्या इनिंग मध्ये काय नाही रणनीती नाही आखली काही कमी रोखण्याचा प्रयत्न करतो आयोजन कसं वाटतं गतवर्षी नक्कीच की तुम्ही मात्र फायनलला जिंकली होती पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी वचली होती या वर्षी देखील दोन हजार एकोणीस मध्ये आपण आयोजन बघतोय का सांगशील आयोजनाबद्दल गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी आयोजन भारी केलेलं आहे नक्कीच थँक्यू सो मच सूरज आपण बलिबोरीकडे जाऊया टॉस तुमच्या बाजूने बली लागला असतात रिझन काय घेतला असतं स्वीकारणार होतो पण तुम्हाला बॅटिंग करायची आहे या दरम्यान वसर काकडवाल मॅचेस खूप आहेत आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पुन्हा एकदा मॅच होती तर काय रनदीच काय रन रणनीती काय घेऊन कारण बघतोय इन्फॉर्म खेळाडू किशोरचा नक्कीच चांगला फॉर्म सुरू आहे चांगला फॉर्म सुरू आहे तू सुद्धा चांगल्या प्रकारची बॅटिंग करतोय का सांगशील किती डाव्ह बनवण्याचा प्रयत्न असेल पाच ओव्हर मध्ये पंचावन्न ते साठ करण्याचा प्रयत्न करू आम्ही ओसा संघ म्हटलं की एक मोठा संघ आहे आपल्या नक्कीचा सगळ्यांच माहिती आहे तर काय सांगशील आयोजनाबद्दल कारण का दोन हजार एकोणीस मध्ये बघतो आपण एक मोठं आयोजन आहे कसं वाटतं स्पर्धेविषयी कारण का पुन्हा एकदा चंदुशे ट्रॉफी आपल्या भेटीसाठी आली आहे या ट्रॉफी विषयी काय सांगायचं दरवर्षी या, या, या स्पर्धेला नाविन्य बघायला मिळतं त्यामुळे आम्ही वर्षभर वर वाट बघत असतो इथे खेळण्यासाठी नक्कीच खूप मोठी स्पर्धा आहे तर शेवटचा अंतिम प्रश्न खूप मोठी मॅच आहे काय बदलाव टीम मध्ये कारण का बघतो आपण तुमच्या गावामध्ये नक्कीच खूप सारे खेळाडू आहेत आज प्लेइंग इलेव्हन मध्ये कोणी नवीन चेहरा पाहायला भेटेल नवीन का कोणी चेहरा नाही आहे जिथा इंजर्ड झाले त्या जागेवर खूप चांगली मॅच होईल प्रेक्षकांना नक्कीच अशी अपेक्षा करू हो नक्कीच ठीक आहे नक्कीच आपण नक्कीच कॉमेंट बॉक्स मध्ये जातोय जेणेकरून टन देखील आमचा आहे मॅच तिथं सुरू आहे तर चौकार आलाय पाच षटकाचा आपण विचार केला तर अठ्याहत्तर धावा गंधारी टीमने बनवले एकोणऐंशी धावांचं लक्ष आपण विचार केला तर पंधरा पूर्णांक आठ शून्य सरासरी धावा बनवायची आहेत एका बाजूला पुढचा सामना आपण बघू शकाल गावदेवी वसार संघ जो मागच्या वर्षीचा चदुशेठ टोंबर स्मृती चषकाचा चॅम्पियन संघ आहे उत्तर शिव पराभूत केला होता मात्र इथे फटका चांगला आहे आणि धावाही चांगल्या मिळतील चेंडू सीमा पार चौकार थँक्यू थँक्यू सो मच नितीन कान आपण जाऊया मॅच कडे मात्र ही मॅच आपल्याला पाहायला दोन टीम मध्ये गंधारी विपक्ष गावदेवी बुरदुल तर पुन्हा एकदा प्रेक्षकांचं नक्कीच हार्दिक स्वागत आहे फटका किती चांगला बघा चेंडूचा पाठला केला अपराच्या माध्यमातून एक क्लासिकल फटका चेंडू झालं स्लीपर कपला बीट करून सीमा बार चार दावा आपण खूप चांगल्या प्रकारे बॅटिंग वस्तू नाहीश च्या माध्यमातून महेश आणि दोन आघाडी फलंदाज तीन बॉल तीन सौकर ऑलरेडी आले आहेत जगदीश आता मात्र इथं फटका फसतो फक्त शॉट आहे झेलची इथनं संधी नसणार आहे मग तोपर्यंत बघता बघता बघतो आपण या दोन धावा इथं मधा धावून कंप्लीट केल्या जातील नक्कीच आपण जरा गावदेवी बुद्धू संघाच्या नक्कीच जर विचार केला तर जेव्हा जेव्हा मोठी धावसंख्या असते तेव्हा तेव्हा गावदेवी बुद्धू संघाने माचीच जिंकल्यात भाजपचा नक्कीच टेनिस बॉलचा इतिहास आहे हा नारायणच्या मैदानावरती असंच घडलं होतं तिथे देखील नक्कीच मोठी धावसंख्या बनवली होती आणि त्या धावा माझ्या चेस केल्या होत्या संगीत लोकांनी राऊंड विकेटने अकोट्पाचा बॉल आहे पुलचा फटका तेवढाच आपल्याला चांगला पाहायला भेटतोय चेंडू ऑन साईडला पुलच्या माध्यमातून सक्सेसफुल पॉवरफुल शिवसेना षटकार काय मध्ये इथं क्लास बॅडिंग केली जाते बघा मैदानाच्या शाह मध्ये कारण का आपण बघतो एकोणऐंशी धावा बनवायच्या आहेत आणि अक्षरशः मैदानाच्या धावा इथं ठोकल्या जात आहेत बघतो मैदाना शौत मध्ये फलंदाज जर इथं बघितला महेश माध्यमातून आक्रमण आक्रमण आणि आक्रमण अक्रमणाचं नाव आहे महेश आणि महेशचं नाव आहे आता मात्र इथनं गावदी बुद्ध संघासाठी इथनं आक्रमण संघर्ष सुरू आहे चंज पेस गतीमध्ये मिश्रण स्विंगांना मिस पंचांचा इशारा आमच्याकडे आलाय षड क्रमांक पहिले संपलं गेला आहे इथनं बघतो आपण एकोण एकोण ऐंशी धावा बनवायचा असताना धावा पलकावरती एकूण ईदन येत आहेत या दरम्यान वीस धावा इथन मात्र येतात आणि येणाऱ्या माता आपण छोट्या बघतो येणारे चोवीस बॉल अजूनही बाकी आहेत आणि चोवीस बॉलमध्ये अजून बघतो आपण इथन एकोणसाठ धावा बनवायच्या जस्ट नितीन कान तर नक्कीच अरुण पाटील साहेबांचा इथे सत्कार होईल मी शंकर पाटील साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते अरुण पाटील साहेबांचा इथे सत्कार आहे आलेल्या सर्व पाहुण्यांचा इथे सत्कार केला होतोय एक छोटीशी भेट वस्तू एक आठवण आनंदीगे साहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी या स्पर्धेची आपल्यापदीची आज नाही आहेत साहेब त्यांचे प्रतिमा त्या आपण बघतोय त्यानंतर तुकाराम पाटील आमच्या व्यासपीठामध्ये उपस्थित त्यांचाही सा सत्कार होईल मी यासिन शेख यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते तुकाराम पाटील साहेबांचा सत्कार करायचं तुकाराम पाटील साहेबांचा इथे सत्कार होईल यासीन शेख यांच्या शुभ हस्ते खूप चांगली स्पर्धा आपण बघतोय स्वर्गीय चंद्रशेठ टोंबरे स्मृती चषक दरवर्षीप्रमाणे सुद्धा याही वर्षी आपल्या भेटीसाठी स्पर्धेची सुरुवात दोन दिवसापासून झाली होती मात्र आज आपण बघतोय सात दिवस या स्पर्धेचा कालावधी असेल आलेल्या सर्व पाहुण्यांचा इथे सत्कार केला होता जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये राहुल भोईल थँक्यू थँक्यू नितीन गान अजूनही आपण बघतो मार्च बॅलन्स आहे कारण का एकोन साठ धावा अजूनही मात्र या मार्च मध्ये बनवायच्या आहेत वीस धावा नक्कीच पहिल्या सर्कल पॉशक मध्ये ऑलरेडी आले आहेत त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग केली महेशने आता पहिल्यांदा स्ट्राईक केला फलंदाज जगदीश पाटील ओव्हर द विकेटने स्विंग अक्रमान अतिश कारबारी पहिला बॉल मी अगोदरच म्हटला हा गोलंदाज खूप शालाकीचा आहे कारण का दमन अतिश जर म्हटलं दिल्लीली तुमच्याकडे पंचवीस मिनटं असतील प्रत्येकच्या इनिंगसाठी प्रत्येकी इनिंगमध्ये आपल्याला फक्त पंचवीस मिनटं असणार आहेत पंचवीस मिनटांमध्ये तुम्हाला माझं इतकं इनिंग कम्प्लीट करावी लागेल मग ती पहिली इनिंग असो किंवा दुसरी इनिंग असो मग तुम्हाला खेळाचा जो टाइम आहे तो टाईम आम्ही मात्र यावेळेस अलर्ट केला आहे अतिचा पहिला बॉल नक्कीच आपल्याला डॉट पाहायला भेटला सेकंड बॉल होती दे देखील तेच चित्र जगदीशला पूर्णपणे इतकं थांबून ठेवलं जातं पहिल्या ओव्हर मध्ये वीस दावा नक्की संगीत लोकांनी खर्च केल्यात मग त्या वीस दावा आता मात्र इथनं रिकव्हर करण्यासाठी इथनं गोलंदाज सज्ज झाला आहे अतिशय तिसरा बॉल बघा किती चांगली गोलंदाजी होतीये स्विंग आक्रमण एक व्यावसायिक खेळाडू आहे शहरी विभागातून तेवढेच दर्जेदार आहे आणि आज आपल्या गंधारी गावासाठी आपल्या ग्रामस्थांसाठी पुण्यात बाक टू बाक तिसरा बॉल इथन डॉट जातोय म्हणजे खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी बाक फुटला जगदीश पाटील असतील काय इथनं खेळ केला जातोय मिडम षटक फेकण्याचे विक्रम देखील याच खेळाडूच्या नावावरती आहेत मात्र इथन बघा खेडूला मात्र इथन बाद घोषित केला आहे नाहीये जगदीश अंपायर डिसिजन जो असेल तो तुम्हा डिसिजन तुम्हाला स्वीकारावा लागेल आता याच्या पुढे नक्कीच आपण काय बोलायचं नाही प्लीज थोडं सहकार्य करा कारण आम्ही अगोदरच तुम्हाला नक्कीच सूचना केली तुम्हाला नक्कीच मेळादर्माना सांगितलं होत जगदीश एक मिनट जगदीश पंचप बोलतायत प्लीज खेळाडू बाद चला आपण यायचे लगेच कारण का पंचानी मध्ये या दरम्यान खेळाडूला बाद घोषित केला आहे जगदीश या दरम्यान तुम्हाला मात्र इथन यावेळेस मैदान सोडावं लागेल यस डीचे तर जगदीश पाटील मात्र दरम्यान बाद होत होता नवीन खेळत जातो मैदाना शॉट मध्ये त्या दरम्यान सुधीर जात आहेत वीस दहावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्याच्या नंतर बघा का मात्र इथन किती चांगल्या प्रकारचा कंबाक आपल्याला पाहायला भेटला कारण खूप चांगल्या प्रकारची इथं गोलंदाजी अतिशय कारवारीच्या माध्यमातून हा शर्टा खूप महत्त्वाचा होता आणि षटक्यामध्ये कंबाक करणं खूप गरजेचं होतं गंधारी टीमसाठी आणि तेच आता मात्र इथनं घडत असताना आणि खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्या टीमसाठी होत असताना अतिशय माध्यमातून खूप चांगल्या प्रकारचा के ओव्हर द विकेटने चार बॉल डॉट गेल्याच्या नंतर आता मात्र फटका चांगला स्क्रीन समोर कि आडू दोन दोन तीन तीन धावून गेले आहेत मात्र चेंडू त्यांना थांबणार नाहीये चेंडू त्यांना बीट करून जाईल सी माभार चार धावा थँक्यू डी डीजे सुधीरच्या बॅटमधून आल्या आल्या आक्रमण चार बॉलवरती एकही धाब आली नव्हती मध्ये पाचव्या बॉलवरती आता मध्ये सुधीर इथं आक्रमण करत आहेत आणि या चार चा दावेच्या मध्ये त्यांनी संघाची धाव संख्या आता मध्ये चारने तब्बल इथं धावा येतील चोवीस चोवीस धावा दवा पालखावरती बनवायच्या असताना बघतो आपण इथन एकोणऐंशी पहिल्या मॅच मध्ये दे, देखील आपण बघतोय एकोणऐंशी बनवल्या हो होत्या ऐंशी धावा बनवायच्या होत्या अजून या मॅच मध्ये बघतो आपण पंचावन्न दहावेची गरज आहे या वैसा मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी मॅच खूप चांगली होईल शेवटपर्यंत आता मध्ये इथं संघर्ष करावा लागेल गावदी बुदुल संघाला तर दुसऱ्या बाजूने इथन कंबा करण्याचा प्रयत्न आहे गांधारी संघाच्या माध्यमातून आजच्या दिवसातली दुसरी मॅच पहिलं दिवस आहे चंद्रशेठ स्मृती चषकाचा टप्पाचा बॉल त्याच्यावरती मात्र आक्रमण ऑन साईडला सक्सेसफुल पॉवरफुल ब्युटिफुल भगवा षटकार <laughs> नक्कीच मलंगड समितीचे अध्यक्ष रामदास ढोणे साहेबांना विनंती होतो की जी आपण आज आपल्या बॉक्स समोर जी फोर व्हील बघतोय नवीन आणि नक्कीच तिचं पूजन आपण इथे करणार आहोत मनोज टोंबरे यांची जी व्हीलर आपण बघतोय नवीन तिचं आपण पूजन करणार आहोत मलंगड समितीचे अध्यक्ष रामदास ढोणे साहेब मलंगड समितीचे उपाध्यक्ष सुद्धा आपण बघतोय किरणदादा ठोंबरे पंचायत समितीचे सदस्य सुद्धा आहेत आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत आणि त्यांच्या शुभासना जी नवीन फोरवेळ आपण बघतोय तिचंही पूजन करणार आहोत मलंगड समितीचे अध्यक्ष आपण बघतोय रामदास ढोणे साहेब ज्यांचं नेहमी क्रिकेटला खूप मोठं सपोर्ट राहिलं आहे ठाणे जिल्ह्यातसुद्धा त्यांची नेहमी उपस्थिती असतो मग मलंगड असो रायगड असो क्रिकेटला नेहमीच त्यांचं योगदान राहिलं आहे आणि अशा व्यक्तिमत्वाच्या हातात आपण नक्कीच नवीन गाडी नवीन फोर व्हीलर ची पूजन करतोय नक्कीच पूजन माता आपण आमच्या वाटेल समोर करतोय मनोज ठोंबरे नक्कीच बंधुराज आहे त्या दरम्यान किरणदा छोटे बंधुराज म्हणजे मात्र एक नवीन नवीन जे फुरी जर कार आहे स्विफ्ट आपण बघतोय ती देखील मात्र नवीन बनवली गेली आहे नवीन मात्र लॉन्च झाली आहे आणि त्याच गाडीचा आता मध्ये पूजन आमच्या अध्यक्ष साहेब आहेत उपाध्यक्ष आहेत दोघे आमच्यासोबत जॉईंट आहेत त्यांच्या निका शोभास्त्या आपण बघतोय त्यामुळे आमच्या वासपीठासमोर तर गाडीचं पूजन केलं जातंय क्रिकेट आपण जाऊया मध्ये मॅच खूप सुरू चालू आहे मात्र इतना मात्र चुकीचं शेतरक्षण पाहायला भेटतोय

म्हणजे चंद्रकांत फुटा आणि आमच्या सोबत आहे त्यांच्या माध्यमातून दर्जेदार असं संगीत आपण ऐकतोय परफेक्ट टायमिंग आणि परफेक्ट संगीत खूप चांगला कॉम्बिनेशन दोघांमध्ये आमच्या चेंडू मध्ये लोवर फुलटॉस फेकला फटका देखील चांगला आहे चुकीची गोलंदाजी करण का चेंडू बघितला याद आहे महा यावेळेस अज बासमन ने की फुलटॉस आहे बॅटच्या रडारमध्ये चेंडू येतोय आणि चेंडू सरळ फेकून दिलाय डीप लागवा षटकार सो मच या दरम्यान आपण बघतोय सुधीरच्या माध्यमातून काय खेळ केला जातोय वीस धावा अक्षरशः ठोकल्यात मैदानाच्या मध्ये चार बॉल मध्ये इथन एकोणऐंशी धावा मात्र का बनणार तर अशा प्रकारची बॅटिंग झाली मी अगोदरच म्हटलं जेव्हा जेव्हा मोठी धाव संख्या चेस केली आहे करताना गावदेवी बुरदेव संघाने माचेस जिंकल्या आहेत आजवरचा क्रिकेटचा हा इतिहास सांगतोय या दरम्यान हा चेंडू माता पाचा होता खोल मात्र तेवढा चांगला फटका आपण बघतोय चेंडू डीप मध्ये येतोय तिथे खेळाडू आहेत चेंडू मती रुजी फेकतील तोपर्यंत एक धाव मिळतीये आणि एका दाव्याच्या मदतीने संघाच्या धाव संख्या एक जाईल पुढे एकूण धावा मात्र येतील बेचाळीस धावा आमच्या आमच्यासोबत गुन्हे संख्या आहेत त्याच्यानंतर साजन सुद्धा आमच्यासोबत जॉईंट आहेत आमच्या ऑफिशियल गुन्हे संख्या चंद्र ग्लोबल क्रिकेटच्या माध्यमातून मात्र ही स्पर्धा कव्हर केली जाते आज कॉमिनेटर आहेत नितीन काळण आमचे डीजेमपुटाने या दरम्यान नटराशने खेळण्याचा प्रयत्न होता पंच लाईन बघतायत लाईन मात्र चुकीची आहे आणि पण इशारा आमच्याकडे आला इथं बघतो आपण सवेर चेंडू अवंत धाव अजून एक इथं मात्र पाहायला भेटेल आणि एका दहावीच्या मध्ये त्यांनी संघर्ष धावचा कि अजून एकने जाते पुढे दहावा धावा पलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटतील या दरम्यान फॉर्टी थ्री काय मात्र इथं खेळ केला आहे गौदेप बदुल टीम ने संघर्ष सुरू आहे दोन टीम मध्ये संघर्ष सुरू आहे विजयासाठी हा संघर्ष सुरू आहे विकेटने ऑन करून गोलीच्या वेगाने बरोबर आमच्या -बर बघतो आपण तिथे यावेळेस कक्ष आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या कक्षा समोर चेंडू जाईल सीमापार या शारदावा खूपच चांगल्या प्रकारचे बघतो आपण इथे मात्र दरम्यान बॅटिंग होत असताना ना क्लास दर्जेदार असं नक्कीच केलं कारण आपण बघतो स्पर्धा खूप मोठी आहे मानाशी सन्मानाची चंदूशे ठोम स्मृती चषक पुन्हा एकदा दोन हजार एकोणावीस मध्ये आपल्या बेटीसाठी आला आहे दर्जेदार असं आयोजन मैदानाच्या सौफ आपण बघतोय खूप चांगला असं सा क्लायमेट आहे स्पर्धा आहे शिवसेनेची म्हणजे नक्कीच जल्लोष होणारच या कोणी गावामध्ये जल्लोष असणार आहे कोणी गावामध्ये या स्पर्धेचा आणि जल्लोष असणार आहे युट्यूबच्या माध्यमातून ठाणा डिस्ट्रिक्टमध्ये असेल रायगड डिस्ट्रिक्ट असेल भिवंडी नगरीमध्ये असेल बदलापूर शहरामध्ये फक्त आणि फक्त चंदुशेठ स्मृती चषक या मग क्रॉस फटका चांगला डीपमध्ये खेळू येतील उचलतील फेकतील तोपर्यंत इथन बघा काल चुकीचा होतोय फेक तिथन येईल <coughs> जनंतर बाडी यांच्या माध्यमातून बघा शर्करासाठी शंभर रुपये आल्या एकूण दहा एकूण झाले आहेत एकोणऐंशी बन्वेश असताना फोर्टी नाईन एकोणपन्नास झाले आहेत समीकरण अजूनही बघतो आपण इथनं तीस दाब्याची गरज आहे बघा मात्र काय इथन खेळत असताना खूप चांगल्या प्रकारे मी बॅटिंग पाहायला बिटी का खूप दर्जेदार असा खेळ होतोय आघाडीशी फलंदाज या दरम्यान महेशच्या खूप चांगला भेटली त्याच्यानंतर जगदीश की शून्यावरती बाद झाले तेव्हा मात्र आपण बघितलं सलग चार चेंडू डॉट गेल्याच्या नंतर काय के दाखवला त्याच्यानंतर आपण बघतो या दरम्यान सुधीरच्या माध्यमातून तब्बल धावा आतापर्यंत आल्या आहेत एकवीस धावा आणि महेशच्या माध्यमातून तब्बल सत्तावीस धावा समीकरण शिल्लक आहे आता मध्ये येणारे बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल आपण बघतो इथनं अजूनही तीस धाव्याची गरज आहे पूजन मात्र केलं जातोय दरम्यान मनोज टोंबरे यांच्या आपण बघतो नवीन तर कारचं नक्कीच आपण आपल्या व्यासपीठासमोर मत उद्घाटन करतो स्त्रीपर मात्र टोळलं जातो आपल्या संस्कृतीप्रमाणे नवीन वस्तूचं मात्र पूजन केलं जातं आणि त्या मात्र या दरम्यान कारचं आपण इथं पूजन कम्प्लीट करतोय संदीप आहेत मलंगड असो अध्यक्ष आहेत स्वतः नक्कीच किरांदा दठोंबरे देखील आहेत आणि खूप सारे मान्यवर म्हणजे सोबत जॉईंड आहेत त्या मान्यवरांच्या आपण शोभा हा पूजन मतं इथं करतोय आपण जाऊया माशकडे माशमध्ये खूप महत्त्वाची आपल्याला पाहायला भेटते गंधारी विपक्ष बुर्दुल गंधारी टीमने चांगली दाव संख्या बनवली सेवन्टी एट आणि सेव्हन्टी नाईनचा चा टार्गेट सेट करत असत इथं मधे चेस करत असताना आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारचा आपल्याला पाहायला भेटतोय गावदेवी बुर्दुल संघाच्या माध्यमातून बारा चेंडू आता मध्ये तीस दावा कारबारीचा षटक खूप महत्वाचा असेल या षटकामध्ये किती दावा कारबारी खर्च करेल की दुसऱ्या बाजूने सुधीर आणि मैदानाच्या आतमध्ये इथनं आक्रमण करेल या दरम्यान महेश बारा चेंडू समीकरण बघतो आपण तीच दहाची गरज आहे थोडासा वेळ कमी घ्या प्लीज गंगारे टीम आपल्यासाठी पंचवीस मिनटं असतील प्रत्येक जे संघ खेळतील या स्पर्धेमध्ये त्या नक्कीच सर्व संघांना मात्र हे नियम फॉलो करावे लागतील खूप देखना आयोजन दोन ब्लॅक स्क्रीन आहेत युट्यूबच्या माध्यमातून जी टी सी नक्कीच ग्लोबल टेनिस क्रिकेट मात्र स्पर्धा येत ही वाहिनी स्पर्धा मात्र इथं कव्हर करते देशाच्या काना कोपऱ्यापर्यंत ही स्पर्धा तुम्हाला मात्र युट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळेल ज्या ज्या देशामध्ये बघतो आपण इंटरनेट आहे युट्यूब आहे त्यामध्ये प्रत्येकी देशामध्ये स्पर्धा तुम्हाला मात्र थेट पाहायला भेटणार आहे काय दर्जेदार क्लॅरिटी आहे आणि शंभर टक्के कमिटमेंट प्रत्येकी वेळेस आपल्या जेटीच्या माध्यमातून पाहायला भेटेल पाचव्या क्रमांकाची ट्रेडिंग आता तिसऱ्या क्रमांक मग यावेळी फटका हवेत आहे खेळाडते ते बघतो आपण यशवंत होते कारभारी मध्ये चेंडू सरळ जातोय आपण बघतो आमचे स्वर्गीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कक्षामध्ये षटकारे चंदू सरांच्या माध्यमातून दहशेदार असं संगीत आपण ऐकतोय मॅच देखील खूप महत्वाची आयस्क्वारात विकेट खेळले तेवढा फक्त दिशा दिली नटरा स्टाईलने चेंडू मात्र जाईल सीमा पार अजून एक चांगला फटका इथनं येतील या चार धावा एकोणसाठ एक धावा झाल्या आहेत अजून मात्र इथनं बघतो आपण वीस धावेची गरज आहे समीकरण येणारे दहा चेंडू आणि इथनं बघतो आपण नऊ चेंडू मध्ये वीस धावा यापुढे मॅच देखील आपल्याला खूप चांगल्या प्रकारची पाहायला भेटेल ओवरती विकेटने अतिशय कारभारावरती मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न जेव्हा जेव्हा डाट बॉल जातो तेव्हा तेव्हा मात्र पंचनकडे बघितलं होतं हा चेंडू मध्ये कदाचित स्वेअर असेल मात्र प्रत्येक चेंडू मध्ये गोलंदा सुद्धा मात्र स्वेअर फेकणार नाहीये त्यांना माहिती आहे मॅच खूप महत्वाचा आहे स्पर्धा देखील तेवढी महत्वाची आहे त्याच्यासाठी मात्र इथं प्रत्येक चेंडू खूप चांगला फेकण्याचा प्रयत्न आहे पहिली मात जिंकत नक्कीच आपण बघतो या दरम्यान पुढच्या फेरीमध्ये क्वालिफाय झाला आहे नेवाली संघाच्या माध्यमातून खास करून धनेशने इम्प्रेस केलं एक विक्रम नक्कीच मैदानावरती नोंदवला सहा बॉल सहा सौकारे आहे गतीमध्ये मिश्र अजून एक चांगला आपल्याला चेंडू इथं पाहायला भेटतो स्विंग फिरकीचा गोलंदाज आहे अफ कटर लेग कटर यांच्या माध्यमातून मात्र इथन आपण बघतो आउट स्विंग आहे इन स्विंग आहे प्रत्येकी चेंडू फेकण्याची ताकद आपण बघतो या दरम्यान आज गोलंदाज अतिशय कारबारीकडे आहे अजून मात्र इथन वीस दाबा बनवाश आहेत चेंडू दबल शिल्लक आहेत आपण बघतो या दरम्यान सात चेंडू वीस धावा हा बॉल मात्र खूप महत्वाचा असेल हा चेंडू खूप महत्वाचा असेल या बॉलवरती एखादा बी गिट मानाचा प्रयत्न नक्कीच करेल आज फलंदाज आतमध्ये बघतो आपण या दरम्यान सुदीरच्या माध्यमातून बाक टू बाक दोन बॉल मात्र आता इथे डॉट जात आहेत थोडासा दबाव असेल थोडासा दर्पण असेल सात बॉल मध्ये अजूनही वीस दावा बनवायच्या आहेत स्पर्धेचा नियम आहे विकेट टॉसला खूप महत्व आहे स्पर्धेमध्ये ओव्हर द विकेटने शेवटचा बॉल आता मात्र तिसरा चेंडू बघू पण इथं मात्र डॉट जात असताना मी अगोदरच म्हटलं कारण का अतिश असा गोलंदाज आहे की तो प्रत्येकी चेंडू फेकू शकेल एक शहरी विभागातून खूप दर्जेदार असा आतावर दाखवला आहे एक व्यावसायिक आडू आहे आणि आज आपल्या गावासाठी चला गंधारी संघ शेवटची काही मिनिटं आपल्याकडे शिल्लक आहेत तीन ते साडेतीन मिनटं आपल्याकडे शिल्लक आहेत सहा चेंडू फेकण्यासाठी सहा बलमध्ये वीस धावा आपण विकेटचा विचार करूया पहिल्या इनिंग मध्ये खेळाडू बाज झाले होते चार या इनिंग मध्ये खेळाडू फक्त एकच बाज झाला आहे म्हणजे तो प्लस पॉईंट तो बोनिफेट नक्कीच कारण का सर्वात आधी विकेटचा विचार केला जाईल झाल्याच्या नंतर टॉसचा विचार केला जाईल जर गावदेवी वसार आणि गावदेवी काकडवाल आपण समोर येऊन थांबायचं आहे आमच्या व्यासपीठासमोर लवकरात लवकर या जितू लोखंडेचं अंतिम षटक जितू लोखंडेकडे तब्बल वीस धावा गंधारी टीम यशवंत कारभारी शेवटचे काही मिनिटं आपल्याकडे आहेत रुल्स अँड रूल्स तुम्हाला मात्र इथन रूल्स फॉलो कराव्या लागतील सलग माध्यमातून स्पर्धा केली के जाते मध्ये तुम्हाला रूल इथन फॉलो करावं लागतील स्पर्धा मोठी आहे मग मोठ्या स्पर्धेमध्ये नियम सुद्धा मोठे असतात त्या नियमांचं तुम्हाला इथन पालन करावंच लागेल शेवटचे सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी वीस दावेची गरज चला शेवटचा आणि अंतिम पुकार आहे गावदेवी काकडबाल आणि गावदेवी वसार लवकरात लवकर आपल्याला इथनं समोर यावं लागेल शेवटचं अंतिम षटक ओव्हर द विकेटने जितू लोखंडेचा पहिलाच बॉल चुका आणि चुका इथे बघतो आपण क्रिकेटमध्ये चुकीला मापी नाही आणि इथनं बघतो आपण हा नशिबाचा पंजा या पाच धावा बघतो मात्र इथनं मिळत असताना काय खेळ मात्र इतन केला जातोय जितूच्या माध्यमातून पहिला बॉल फेकत असताना पहिल्याच बॉलवरती चूक झाली आणि मात्र या अवांतर पाच धावा मात्र खूप बेनिफिट देऊन जातील इथन या मॅच मध्ये मा गावदेवी बुदुल टीम साठी चला आपण लवकरात लवकर क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे नरेश कारभारी यशवंत कारभारी अतिश कारभारी आपण प्लीज वेळ घेऊ नका समीकरण शिल्लक आहे आता मात्र सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी पंधरा दहावीची गरज आहे जी मेहनत केली आहे महेशने जी मेहनत केली महिन्याच्या सुधीरने मग त्या मेहंदीला मात्र येत ना या दरम्यान यश मिळेल का चेंडू आपण चॉईस करून घ्यायचे आहेत वसर आणि काकडवाल ओव्हर द विकेटने फटका टू द बॉलर खेळायचा होता मात्र समोर इनफील्ड मध्ये संगीत लोखंडच्या माध्यमातून मात्र फील्ड केला जाईल तोपर्यंत एक दहा येते अजूनही मात्र इथनं येणारे पाच चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल आपण बघतो इथनं चौदा दहावीची गरज आहे या मॅच मध्ये ओव्हर बाक प्रयत्न होता फुटबॉकचा अजिबात वापर नाहीये आणि इथनं बघतो आपण दर्जेदार अशी गोलंदाजी जितुल लोखंडच्या माध्यमातून चौथा चेंडू डॉट घेत असताना आपण बघतो ऍज अ बॅट्समॅन चार चेंडू डॉट बघा ज्या सुधीरने आतापर्यंत खूप चांगला सुधीरने विजयाचा स्वप्न दाखवलं होतं गाव टीमला आता मात्र इतन कंप्लीट होईल का की पुण्यात जितू लोखंडने इथनं हा अंतिम षडक खूप चांगला फेकेल चार चेंडू समीकरण चौदा दहावीची गरज ओव्हर ते विकेटने या दरम्यान बघा किती चांगली गोलंदाजी आहे पाचवा चेंडू देखील आपण इथनं बघतो डॉट जात असताना म्हणजे काय इथनं गोलंदाजी केली जाते जितू लोखंडे शेवटचं षटक का सोपवलं याचं प्रत्यक्ष उदाहरण मैदाना शह मध्ये खूप चांगल्या पाकाची गोलंदाजी या दरम्यान आता बघतो आपण खूप होत असताना चांगल्या पाकाचा इथं खेळ दाखवत असताना मी अगोदरच म्हटलं शेवटपर्यंत मास मत रंगदाथ होणार आहे आणि त्याच्यानंतर आता मात्र येणारे शेवटचे दोन चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र तब्बल लावांची गरज आहे तेरा बघा दोन बॉल मध्ये दोन धावा मग दोन शटकांची गरज आहे दोन शरकार मारायचा मॅच मध्ये जिंकू शकतील दोन शर्कर इथं मारावे लागतील तर ज्या संघाने टॉस जिंकला आहे त्या संघाला चॉईस खेळाडू कक्षा आहे तर चला रवी बाईला आपण डिसाईड करा आपल्याला कुठल्या खेळाडू कक्षामध्ये बसायचा आहे दोन शून्यवरती दोन बिगीटची गरज आहे पहिला बॉल मात्र इथनं बघतो या चार धावा येत आहेत चार जमणार काम चला यशवंत शेवटचा अंतिम बॉल अजूनही बाकी आहे प्लीज आपण वेळ घेऊ नका मार्च मध्ये नक्कीच मी तर म्हणून कुठून बाहेर पडला असेल तर सुधीरशी नक्कीच करा बॅटिंग एक दोन तीन चार पाच बॉल डॉट खेळला त्या पाच बघतो सहा चेंडू नक्कीच पूर्णपणे डॉट केले म्हणजे एक षटक त्या सहा बॉलवरती एक एक धाव जरी आले असते तरी देखील मात्र गाऊदेवी बुदुळ टीमनी मात्र जिंकू शकले असते मग चुका झाल्या मैदाना शहरात आणि इथनं ही स्पर्धा मात्र गावदेवी बुदुळ टीमला सोडावी लागते सेकंड करावं लागेल चला आपण मैदाना शहरात या लगेचच गावदेवी बुदुळ संघ आपण मैदान शह मध्ये लाईन अप करून यायचं आहे आणि त्याच्यानंतर गंधारी संघ आपण लाईन अप करायची लगेचच तर मॅन ऑफ द मॅच नक्कीच आम्ही घोषणा करणार आहोत <स्थिति> तर अतिशय मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा सलग आठ चेंडू बघा अतिशय माझे मधून डॉट फेकले गेले आणि बावीस धावा देखील बनवले गेले आतिशने मॅच देण्यासाठी आमच्यासोबत जॉईंट होतील समीर मात्र सोबत असते आपण देऊजा मॅन ऑफ द मॅच समीर मात्र विनंती आहे की आमच्यासोबत आपण जॉईंट व्हायचं आहे उद्योजक आहेत बालगावचे श्री टंडी पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफ्या लाभल्या आहेत त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो तर अतिश कारभारी ठरलाय मॅन ऑफ द मॅच गंधारी टीम थोड्याशा टाळ्या वाजवा मित्रांनो साठी खास करून कारण का अतिशय सलग आठ शेंडू डॉट विकले त्या मॅच मध्ये आणि त्याच अतिशय गोलंदाजीच्या जोरावरती मात्र गंधारी टीम ही मॅच जिंकली आहे दुसऱ्या फेरीमध्ये की गंधारी संघ आता मात्र उतरणार आहे दरम्यान नेवाई संघासोबत दोनत करेल पुढच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच सहवाडा आपण देतो अध्यक्ष देखील आमच्यासोबत जॉईंट होत आहेत समीर देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत समीर मात्र उद्योजक भालगाव आणि मलंगारसोचे अध्यक्ष देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत रमदास शेट डोने स्वतः नक्कीच किरण शेठ टोंबर देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत तर अतिश खूपच चांगला खेळ तुमच्या माध्यमातून झाला आहे नक्कीच आपण अतिशला या दरम्यान अतिश आपण चर्चा नक्कीच करणार आहोत अतिश कारभारी नक्कीच एक व्यावसायिक खेळाडू आहे एक चांगला खेळाडू आहे त्याच्या माध्यमातून खूप चांगला आपण बघत असतो चला आपण ना अतिश मॅच जिंकली काय सांगशील कारण का पहिलीच मॅच होती दुसरी मॅच तुमची होती ना की जर गंधारीवर न्यायच होते थोडंसारखी उशीर लागला तर काय सांगाल पहिली मॅच जिंकत असताना कशा प्रकारचा आपल्याकडनं राहुल खूप खुश आहे पहिली मॅच जिंकल्याबद्दल आणि थोडं तर पण होतच चला हो वसार संघ की तुमच्याकडे मात्र एक बॉलर नव्हता मध्ये तरी देखील मध्ये तुम्ही खूप हो चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली कारण ज्या सुधीरने मॅच मध्ये आणलं होतं त्या सुधीरनेच मात्र तुम्हाला पुन्हा एकदा मात्र मॅच त्यांच्या बाजूने तुमच्या बाजूने लागली तर जितू लोक अंतिम षटक जितू बद्दल काय सांगशील जिथू होता म्हणून बेस्ट ऑफला पुढच्या मध्ये चांगल्या प्रकारचा खेळ पाहायला भेट